कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलेल्या लोकांचा आजच्या या दृश्यावरती विश्वास बसत नसेल, कारण समाजवादी आणि हिंदुत्ववादी हे एका व्यासपीठावरती कसे? बरं, ते तर बाजूला ठेवा, एका वेळेला आमच्याशी रोज काही ना काहीतरी करून कुरापत्या काढून झगडा करणारे निखिलजी आणि कपिल पाटील हे आमच्या समोर होते, ते आमच्या दोन माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कसे? कारण आता वेळच तशी आलेली आहे. कपिलजी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही केवळ एक तुमची काहीतरी हौस भागवायची म्हणून पक्ष नाही काढलात, तर ज्या वेळेला देशाला गरज आहे, लढवय्यांची गरज आहे, अशा वेळेला पक्ष काढलेला आहात. आणि नाव पण चांगले ठेवले, समाजवादी गणराज्य पार्टी. मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे. तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माजवादी विरुद्ध समाजवादी. एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी, असे माजवादी आणि समाजवादी. बोला, तुम्हाला काय पाहिजे? माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी? म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत. आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय, अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं. कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते, तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार. एक सुरुवात चांगली झाली होती, दोन तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता, तो सोडून द्या, त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही. पण कपिलजी, तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत. माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा, ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे आज सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे, नसेल तर मी देतो. साधारणतः 8-1 वर्षापूर्वींची बिहारमधल्या निवडणुकीत मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं होतं की मैं तो नया था, कुछ समझ में बात आ रही नहीं आ रही थी, अब भी आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता, लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी, अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि 50,000 करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है. मग त्यांनी त्या सभेत सांगितलं की कितना रे दू, 50,000 दे दू किस और ज्यादा. मग लोक वेण्यासारखी म्हणत होती और ज्यादा, 60,000 दे दू कि और ज्यादा, और ज्यादा 70,000 दे दू कि और ज्यादा, असं करत करत म्हणजे जणू काय मतांचा लिलावच मांडलाय. असं करत करत 90,000 बोली थांबली आणि मोदीजींनी 1,25,00,000 पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं 8 वर्षापूर्वी. नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा, जर 1,25,00,000 आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार होत, आमचं उघडच आहे. पण हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचं एक चांगलं चालायचं हसवा फसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी. फसवा फसवी वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी भाई और बहनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे, आपण एकदम गांगरून जातो. अरे हो, खरं यांचं. पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते, 2 वेळा आमची फसगत झाली. आधीपासून 25-30 वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच, पण 2 वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापानं भुललो होतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले? बरं, धोंडे पडले तरी ठीक आहे, कारण ढोंड्याला शेंदूर फासला तर देव तरी होतो, यांचं काय? नुसतं गेल्या 10 वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत, योजनांची नावं बदला, स्टेशनचं नाव बदला, शहरांचं बदला, तर 2 शहरांचं मी बदललं, ज्याचा मला अभिमान आहे. एक छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव, याचा मला अभिमान आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता. पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत, आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे. जे आतापर्यंत जुमले होते, अच्छे दिन आएंगे, नहीं हो तो जुमला होता है, चुनाव के वक्त तो ऐसी बातें कही नहीं पड़ती, उसमें क्या है, 15,00,000 रुपए आपके अकाउंट में आ जाएंगे, काला धन आएगा,
ये तो जुमला था, आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्याने गॅरंटी। तुम्ही किती पैसे खा, काय वाटेल ते करा, भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका हो गए, मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे। आणि तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते? हा, तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच मिटला। पण साधी गोष्ट सांगतो, काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली, किती, 195 लोकांची। आता 195 लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे, पक्षांतर्गत आहे, मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही, म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही। पण जी 195 लोकांची यादी आली, त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत, मोदीजींचं आहे, शहांचं आहे, सगळं आहे। पण मोदीजी, आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती, तुमची आमची ओळख पाळख नव्हती। भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली। आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहे, कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच। पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले, जे 95 ते 99 या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय 55 रुड्डाण पूल बांधले, मुंबई पुणा रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला, आणि एक चांगला काम करणारा माणूस, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता, आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये। मग कोणीतरी म्हणेल, अहो तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, महाराष्ट्राची यादी अजून जाहीरच झालेली नाही। ठीक आहे ना, महाराष्ट्राची यादी जाहीर नाही नसेल झाली, पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून, तो मुंबईत राहणारा माणूस कृपाशंकर सिंह, त्याचं पहिल्या यादीत नाव आहे, पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये। ही कुठली गॅरंटी, हा कुठला प्रकार आहे? मग कुठल्या, तो त्यांचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हे खरंच आहे, महाराष्ट्राने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलं तुम्ही? त्यातले शब्द ऐका काय आहे ते, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, सह्याद्रीचा सिंह गर्जतो वगैरे काय काय ना, आणि दिल्लीचेही तख्त राखीतो। गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते। आता तीच वेळ आलेली आहे की दिल्लीचेही तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल। यांची जी काय मिजास आहे, आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडी पार, या घोषणा द्या, आपकी बार जोरात, आपकी बार भाजपा तडी पार, कसले 400 पार होतात ते बघतो मी तुम्हाला। अरे गेल्या वेळेला जर माझे 40-42 महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही 250 पुढे जाऊ शकला नसतात, आणि 2 वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला। आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो, जरूर होतो, पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तुमचं आहे ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत। आज हे सगळे काय आलेत समाजवादी विचाराची लोक, हे का माझ्याबरोबर आलेत? मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, काय येतात माझ्याबरोबर? कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे। आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांचं हिंदुत्व आहे, जो तहानला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं। असं काही नाही की गाडगे बाबा देव मानत नव्हते, पण गाडगे बाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हाही तिकडे जायचे गाडगे बाबा। माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगे बाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते, स्नेहसंबंध होते। माझी आई सांगायची, बाळासाहेब सांगायचे की गाडगे बाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे, बाहेर बसायचे। आमचं दादरचं घर मला नाही माहित तुमच्यापैकी किती जणांनी त्यावेळेला पाहिलं असाल, आता तिकडे सुरप टावर झालाय। पाठीकडे यायचे आणि सुनबाईला हाक मारायचे, म्हणजे माला की काय भाकर तुकडा असेल तर दे। आता गाडगे बाबा आले म्हटल्यावर सगळे पण आजोबा वगैरे सांग, अरे आत याने आतमध्ये नाही, मी बाहेर बसणार। आणि मग मा स्वयंपाक करायला लागली तर ते बोलायचे, सुनबाई असं नाही करायचं, तुझ्याकडचा कालचा शिळा काय भाकर तुकडा असेल तर दे, नाही तर मी चाललो। मग ते शिळं काय असेल तर ते खायचे। आणि हे गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरला जायचे
तेव्हा त्यांचा खराटा घेऊन ते तिथल्या ते चंद्रभागेचं वाळवंट झाडत बसायचे काठ. मग कोणतरी जायचं, काय बाबा तुम्ही दर्शन घेतले की नाही मंदिरामध्ये, आषाढी आहे. ते म्हणाले हा बघ समोर जो बस पसरले ना हा माझा देव आहे. जे वारकरी असं ते सांगायचं हा माझा देव आहे. इकडे मुलं बाळ महिला किती आलेल्या आहेत, इकडे जर का साफसफाई नसेल, कचरा साठला तर रोगराई येईल, आणि जर रोगराई आली आणि ह्याच्यामध्ये काही घडलं तर तुझा आतला देव सुद्धा मला माफ नाही करणार. पहिले ह्यांची सेवा कर, ह्यांची सेवा केली तर आतला देव तुला पावेल. हे आमचं हिंदुत्व आहे, कारण हे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झालेले. आज तुम्ही सगळेजण सोबत आले आहात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात. नेमकं काय करणार? आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आले सगळे तुम्ही साथ, काय करायचं काय सांगा मला. मला कुटुंब प्रमुख मानता त्याच्याबद्दल तर नक्कीच मी तुमचा ऋणी आहेच, पण नेमकं काम काय करणार? कारण आता पैसा तर अमाप आहे. बरं, गेले 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं. वर्षातही मला माहित नाही, वर्षातही तू किती वर्षातही आणि वर्षातहीचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब काढूया. अर्थतज्ञ बसलेत. मला सांगा, आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा, त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत? 8000 कोटी. आणि काँग्रेसकडे किती आहेत? 800 कोटी. मग कोणी देशाला लुटला? किती कोणी लुटला? काँग्रेसकडे तर 800 कोटी असतील, यांच्याकडे 8000 कोटी आहेत. ते सुद्धा गेल्या 10 वर्षातले. म्हणजे जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. हे मोदी बोलतात हे एकमेव सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमवणं जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं. 800 कोटी काँग्रेसने जमवले, यांनी 8000 कोटी, आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला. संपूर्ण एक असं वातावरण करायचं, आणि ह्या पैशाचा वापर किंवा गैरवापर प्रचंड मोठ्या प्रमाणाची जाहिराती करून करायच्या, म्हणजे मोठमोठ्या जाहिराती. मी प्रत्येक माझ्या सभेत सांगतो, एखाद्या महिलेचा, गरीब महिलेचा फोटो लावायचा आणि त्याच्याबरोबर बाजूला लिहायचं अशा 50 लाख कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं. अशी ती महिला असते की जी कुठे शोधायची म्हटलं तरी सापडणार नाही. पण गेल्या वर्षी एका न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला, आणि त्या बाई बंगालमध्ये सापडल्या, लक्ष्मीबाई त्यांचं नाव. मग त्यांच्या घरी गेल्या, मोठ्या एका पेपरमध्ये फुल पेज जाहिरात आलेली, त्या लक्ष्मीबाईंचा फोटो, मोदीजींचा फोटो. आणि गेल्या वर्षी असं लिहिलं होतं की असं जवळपास 24 लाख कुटुंबियांना मोदीजींनी छप्पर दिलं. मग त्या वार्ताहर बाई होत्या, त्या घरी गेल्या शोधत, आणि मग त्यांनी विचारलं की आपका नाम लक्ष्मीबाई आहे, हां आपकी तस्बीर आई है, हां कुछ लोगों ने मुझे सुबह उठा तो मुझे पता चला कुछ लोगों ने कहा कि आपकी फोटो आई है, तो ये फोटो कब ली? तो हमें पता नहीं ये कब ली. तो आपको क्या घर मिला, ये घर आपका है? तो बोले हाँ मेरा है, मेरा नहीं, मैं यहां रहती हूं, मेरा नहीं है, ये तो किराए का घर है, लेकिन इसमें तो लिखा है आपको घर दिया. तो बोले देखो ये घर है, 500 रुपया महीना मुझे भाड़ा देना पड़ता है. मग त्या बाईने सांगितलं की कुठेतरी त्या कामाला गेल्या होत्या, तिकडे बहुतेक हा फोटो काढला असेल. म्हणजे कोणाचाही कशाला कशाचा पत्ता नाहीये, पण फोटो आहे आणि बाजूला प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतो की अरे माझ्या गावात नसेल पण बाजूच्या गावात नक्की घर दिलं असेल, कारण प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे. अजूनही जनतेचा सरकारवरती नाही पण सरकारी जाहिरातीवरती थोडा विश्वास आहे. आणि इकडेच आपण फसतो. उज्ज्वला योजना, एवढ्या 1 लाख लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिला, एवढ्या 1 कोटी लोकांना आम्ही रोजगार दिला. कुठे आहे कुठे रोजगार, कुठे आहे? आणि संपूर्ण वागळी जी तुम्ही फिरता, आम्ही सगळेच फिरतो आहोत, तुम्ही सुद्धा फिरता, तुम्ही तर जनतेमध्येच असता. जिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे. शेतकरी आक्रोश करतोय, कामगार आक्रोश करतोय, विद्यार्थी आक्रोश करतोय, पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार. बरोबर ना? तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय. असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील. अजिबात नाही. या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला, उघड असंतोष रोष दिसतोय, सरकार विरुद्ध रोष दिसतोय, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडवल्याशिवाय राहणार नाही. एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे. करून बघाच,
ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही, कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, मग ईव्हीएम कुठे गेली, इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं नाही, पण देशाभर देशभर जो एक आक्रोश आहे, आणि मी तर जातो लोकांमध्ये जातो, शेतकऱ्यांमध्ये जातो, इथे कोणी शेतकरी असल्याचा प्रश्न नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर सभेमध्ये जवळपास सगळेच्या सगळे शेतकरी असतात. मी विचारतो शेतकरी किती आहेत, हात वर करा. मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यांना मी सरळ विचारतो, मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती, ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा, उघड सांगा. आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्यांना, सगळेजण जोरात ओरडून सांगतात हो मिळाली होती. आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती, सगळेच सांगतात मिळाली होती. आता त्याच्यानंतर हा दुष्काळात 13वा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे, त्यांनी केलेली मदत पोहोचते का? त्याला पोहोचलेलीच नाहीये. कर्जमाफी तर सोडूनच द्या, पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे. कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल, पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये. आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे, म्हटला हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा, भाजपकडे पर्याय कोण आहे. कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार, हीच परिस्थिती भाजपची, एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार, गेल्याही वेळेला तेच, त्याच्याही गेल्या वेळेला तेच. म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लॉन्च करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे, घासला की तुमचं स्वप्न साकार होईल, पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काय बाहेरच पडत नाहीये. माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे, आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येतो आहोत, ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत, ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत. हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे, आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही. आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची आहे, हाच आमचा पर्याय. आमच्या डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे, आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचाराने वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज आम्ही सगळे देशभक्त आहोत, सगळे आहेत. मी तर सगळ्या राज्याला आवाहन करतोय, कारण देश खूप मोठा आहे. ठेवा तूर्त या निवडणुकीपुरतं तुमचं जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा, आणि देशभक्त म्हणून एकत्र या, आणि पहिल्या देशाला वाचवा, कारण देश टिकला तर आपण टिकू, आणि आपण टिकलो तर मग धर्म कसा टिकवायचो तो आपण कधी बघू शकतो. आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. आणि जे माझे आजोबा सांगायचे की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेव, देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे, पण देश सेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे, आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे. आज हे लोक देव समोर ठेवत आहेत आणि देश कुठे टाकलाय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये. नुसतं रामनामाचा जप करताय, आणा ना राम राज्य आणा. मग तुम्ही मणिपूरमध्ये जाऊ शकला नाहीत, पण लक्षद्वीपमध्ये जाऊन पाणबुड तिकडे डुबून आलात, पाण्याखाली जाऊन आलात, द्वारकेत तिकडे पाण्याखाली जाऊन आलात, समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. राम राज्य आणि प्रभू रामचंद्राला देव का मानतो? कारण त्यांनी जसा कारभार केला होता. तुमचा नुसताच भार आहे, कारभार कुठे आहे? हे राम राज्य नाही, आम्हाला नुसतं प्रभू श्री रामचंद्र नाही, आम्ही राम सीता लक्ष्मण हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत. सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना राम रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाहीये. राम राज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं. का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमिकावा एक प्रकार होता, गनिमिकावा, कारण समोरचा शत्रू तुल्य फार मातब्बर होता. आज जसा भारतीय जनता पक्ष आहे, पैशानी मजबूत आहे, शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत, आमच्याकडे काय आहे, तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे, तुम्हीच आमचं सैन्य, तुम्हीच आमचं शस्त्र, तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमची संपत्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमिकावाचा तेव्हा अवलंब केला होता, पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला, एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही.
तुम्ही नावं मोठी मोठी घेत आहेत, प्रभू रामचंद्राचं घेत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेत आहे, पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का, हा पहिला विचार करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही लढाई, मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे, माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले, माझ्या नंतर तर घटनाबाह्य झालेच आहेत, उद्याही होतील. ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे, हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नशिबी अजून तरी आलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी लढाईला मैदानात उतरलेलो आहे. कपिल जे आहेत, निखिल जे आहेत, सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, त्यांच्या परीने मातब्बर आहेत, तुम्ही सगळेजण आलेले आहात. ही लढाई माझी एकट्याची नाहीये. उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे, उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे म्हणून ही लढाई नाहीये. ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे. तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या ज्या पिढ्या ज्या आणखीन 20 वर्षांनी 50 वर्षांनी या देशात राहणार आहेत, त्या लोकशाहीतेने राहायला हवं का हुकुमशाहीमध्ये राहायला पाहिजे, हे तुम्ही ठरवायचंय आणि तुमचं मत तुम्ही द्या. ज्याला हुकुमशाही, मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी ही लढाई आहे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, भारत मातेची जी कूस आहे ती एवढी अजूनही निर्वंश होण्यासारखी नाही आहे. या भारत मातेच्या पोटातनं अनेक क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत, विचारवंत आलेले आहेत. मग अशी तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला, विवेकानंद, शाहू, फुले, आंबेडकर, मोठी कितीतरी यारे, तीच भारत माता ही गुलामगिरी पुन्हा स्वीकारू शकणार नाही. आणि गुलामगिरीचा अंत करण्याची कदाचित मोठी जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती सोपवली नसेल ना, कारण पूर्वी सगळेजण होऊन गेले. अगदी आडीबाणीच्या काळामध्ये सुद्धा दिग्गज साहित्यिक सुद्धा उतरले होते, पु ल देशपांडे होते, दुर्गाबाई भागवत होत्या, मोठमोठे विचारवंत होते, जयप्रकाश नारायण होते. अंधेरे में एक प्रकाश, आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि ही जबाबदारी कदाचित मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकुमशहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला, हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, मला खात्री आहे. जे बिहारमध्ये होतं असं म्हणतात की बिहारमध्ये तेव्हा ती सुरुवात झाली होती गांधी मैदानापासून, पण माझा महाराष्ट्र सुद्धा देशाला दिशा दाखवतो आणि महाराष्ट्र जे करेल ते संपूर्ण देशासाठी करेल. आणि पहिला हुकुमशाहीचा पराभव, पहिला हुकुमशाहीचं थडग हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा एक आत्मविश्वास बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.